तर जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील असं सूचक वक्तव्य भाजपा खासदार संजय काका पाटलांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात येतील असं वक्तव्य सांगलीचे भाजपा खासदार जयंत काका पाटील यांनी केलंय. तर भाजपच्या होका यंत्राचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल अशी दिशा धरूया आणि अशा शब्दात खासदार संजय काका पाटील यांनी सूचक वक्तव्य केलंय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर सध्या महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील समर्थक हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांच्या गटात दाखल झाले आहेत आणि अशा परिस्थितीत जयंत पाटील नेमके कुठे जाणार यावरून चर्चा सुरू आहे. आणि यातच भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी जयंत पाटील आता कुठे जाणार असा प्रश्न उपस्थित करून जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाचे संकेत दिले आहेत. तर सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. 15 दिवसांपूर्वी जयंत पाटलांचा सुरेशबाबूंना कार्यक्रम घेतला. ते आता भाजपमध्ये येत आहेत का राष्ट्रवादीमध्ये जात आहेत का अजित दादाच्या गटात राहत आहेत. तेव्हा निशिकांत दादा त्या होका यंत्राला आपल्याला इशारा दिला. लवकरच आपल्या प्रवेश होईल अशी या होका यंत्राच्या प्रमाणे आपण दिशा ठरवूया. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.